निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो। सत्याचा अखेर सत्याचा विजय झालाय, बाळासाहेबांच्या विचारांचा विजय झालाय, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा विजय आहे आणि लोकशाहीचा विजय आहे। खरं म्हणजे या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना आहे, त्याच्यावर आपला कारभार चालतो आणि आजचा विजय जो आहे हा विजय बहुमताचा विजय आहे। पुन्हा एकदा मी सांगतो, हा लोकशाहीचा विजय आहे। आणि ज्यांनी ज्या 50 आमदार 13 खासदार अनेक नगरसेवक जिल्हा परिषद अध्यक्ष सभापती सदस्य लाखो कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांचा हा विजय आहे। बघा शेवटी किती काही कोणी म्हटलं तरी सच्चाई कुणालाही लपवता येणार नाही, कुणालाही टाळता येणार नाही। खऱ्या अर्थाने आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या विचारांचा हा विजय आहे। खऱ्या अर्थाने जे कोणी आज बोलतायत की त्यांना खऱ्या अर्थाने त्यांनी 2019 बाळासाहेबांचे विचार कुणाच्या तरी दावणीला बांधले, त्यांचे विचार विकण्याचं मोठं पाप केलं, त्यांना ही मोठी चपराक आहे। आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतात तेव्हा ती न्यायव्यवस्था बरोबर असते, ज्यांच्या त्यांच्या जेव्हा विरोधात निकाल लागतो तेव्हा दबावाखाली निर्णय घेतला, ती न्यायव्यवस्था विकली गेली, ती स्वायत्त संस्था विकली गेली, अशा प्रकारचा जो आरोप आहे म्हणजे तेव्हा तेव्हा लोकशाही खतरे में, लोकशाही धोक्यामध्ये, लोकशाहीचा खून, म्हणजे तुमच्या बाजूने निकाल दिला की लोकशाही बरोबर, हे असं जे काय दुटप्पी भूमिका जे घेत आहेत त्यांना त्यांची जागा आजच्या निकालाने दाखवून दिलेली आहे। एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि यापुढे देखील बाळासाहेबांची भूमिका बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार। त्यांनी तर हे पूर्वीच मान्य केलं होतं की धनुष्यबाण गोठवलं जाईल, परंतु त्यांनी हा धनुष्यबाण 2019 ज्यांच्याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे घाण ठेवला होता तो मी आता सोडवलाय। आम्ही अरे सुनो बाबा सुनो, मैं बता रहा हूँ, अभी पहले मेरा मराठी में बोलने दो। हे बघा, एकच मी सांगतो, हा केविलवाना प्रयत्न आहे, हा सिंपत्ती म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे। आपल्या पक्षाकडे असलेले कार्यकर्ते दुसरीकडे जाऊ नये म्हणून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न आहे। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निवडणूक आयोग असेल, न्यायव्यवस्था असेल, हे स्वतंत्र यंत्रणा आहे। तुम्ही त्यांच्यावर अशा प्रकारचा आक्षेप, अशा प्रकारचा आरोप अतिशय खालच्या पातळीवरचा
करूच शकत नाही, करता कामा नये, हे खरं म्हणजे लोकशाहीला तुम्ही घातक आहात, लोकशाहीचा खून ह्या तुमच्या अशा प्रकारच्या वक्तव्यातून होतो आहे, आणि म्हणून या पुढे तरी तुमच्यामध्ये सुधारणा घडू द्या. आता मगाशी कोणीतरी म्हणालं की चोर, म्हणजे आम्ही 50 आमदार चोर, 13 खासदार चोर, शेकडो हजारो नगरसेवक चोर, लाखो कार्यकर्ते शिवसैनिक चोर, म्हणजे सगळ्या लाखो लोकांना तुम्ही चोर बनवताय, आणि तुम्ही एकटे साव. कधीतरी आत्मपरीक्षण करणार की नाही, कधीतरी आत्मचिंतन करणार की नाही? हे जेवढे लोक तुम्हाला सोडून गेले ते गुन्हेगार आणि तुम्ही बरोबर, हे असं कसं होऊ शकतं याचा विचार करा तुम्ही. अजून सुधारण्याचा प्रयत्न करा, स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा, आत्मचिंतन करा, एवढाच माझा सल्ला आहे. बघा, यामध्ये एवढंच मी सांगतो, निवडणूक आयोगाने ज्या पक्षाने केलेल्या नेमणुका त्या कशा केल्या, किती केल्या, हे काय मोजमाप करू शकत नाही. मोजमाप कशामध्ये करू शकतो? ज्या लोकांनी ज्यांना निवडून दिलेलं आहे, जे निवडून दिलेले आमदार 50 आमदार आमच्यासोबत, 18 पैकी 13 खासदार आमच्यासोबत, हजारो शेकडो नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, लाखो कार्यकर्ते आमच्यासोबत, पण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची गणना जर केली तर मेरिट कुणाकडे आहे, बहुमत कुणाकडे आहे, कशासाठी हा दुबकेविलवाना प्रयत्न? याच्यामधून काही साध्य होणार नाही. निवडणूक आयोगाने निवडून आलेले सदस्य, निवडून आलेले आमदार, निवडून आलेले खासदार, त्यांना लाखो लोकांनी केलेलं मतदान हे विचारात घेतलेलं आहे. हा निर्णय जो आहे हा मेरिटवर घेतलेला निर्णय आहे, आणि जो अपेक्षित आम्हाला होता, कारण बहुमत आमच्याकडे आहे, ही वस्तुस्थिती आहे, आणि बहुमताला निवडणूक आयोगाने बहुमताच्या बाजूने निर्णय दिलेला आहे. लोकशाहीमध्ये मला सांगा, बहुमताला महत्त्व आहे की अल्पमताला महत्त्व आहे? हे सूर्यप्रकाश आहे, इतकं सत्य आणि स्वच्छ आहे. त्यामुळे ठीक आहे, आरोप करायचा त्यांना अधिकार आहे, त्यांना आरोप करायचा त्यांनी करावा, आम्ही त्यांच्या आरोपाला उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. सर, हिंदी हिंदी आम्ही काम करत राहणार, हिंदी में जाना चाहिए सर. चुनाव त्यांच्या बाजूने निकाल दिला असता म्हणजे लोकशाही जिवंत राहिली असती, त्यांच्या विरोधात निकाल गेला की लोकशाही संपली. असं तुम्ही एकटे कसे म्हणू शकता? हजारो लाखो लोक आज या तुमच्या जे काही घटना घडल्या त्याचे साक्षीदार आहे, आणि ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं, मग तुम्ही सगळेच लोक तुम्ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या मतदारांमुळे निवडून आलेला आहात, त्यामुळे याचा विचार तुम्हालाही करायला पाहिजे. सबसे पहले मैं आज चुनाव आयोग के निर्णय का स्वागत करता हूं. चुनाव आयोग ने दिया हुआ निर्णय जो है एक अपेक्षित था, मेरिट के अनुसार निर्णय दिया है. ये निर्णय जो है ये लोकशाही की जीत है, सच्चाई की जीत है, ये बाबा साहब के विचारों की जीत है, और जो बाबा साहब के विचारों को विश्वास रखने वाले जो मेरे साथ विधायक जो है 50-13 सांसद, सैकड़ों हजारों नगर सेवक, पार्षद और लाखों कार्यकर्ताओं की ये जीत है, इतना ही मैं कहूँगा. और जो चुनाव में लोगों ने जिनको जिताया है, वो विधायक, वो सांसद, ये बहुमत हमारे साथ है, और ये बहुमत हमारे साथ होने की वजह से ये चुनाव आयोग ने ये मेरिट के ऊपर निर्णय दिया है. अब जब निर्णय उनके बाजू में होता है तो चुनाव आयोग और न्याय व्यवस्था अच्छी है, लोकशाही अच्छी है, जब उनके खिलाफ निर्णय होता है तो लोकशाही खतरे में है. ये ऐसा कैसे कहा जा सकता? उद्धव ठाकरे आपको चोर कह रहे हैं, उद्धव ठाकरे आपको कह रहे हैं चोर है. हाँ हाँ बाबा, अभी अभी 50 विधायक चोर है,
13 सांसद चोर है, सैकड़ों हजारों नगर सेवक चोर है, लाखों कार्यकर्ता चोर है, हम सब चोर है। और वो क्या है, अरे आत्मचिंतन करो, आत्मचिंतन करो। ये नौबत क्यों आई है, क्योंकि बाला साहेब ठाकरे जी के विचार को आपने बेच दिया 2019 को। ये धनुष्बाण तो गिर भी रखा था उन्होंने 2019 को, बाला साहब के विचार और ये धनुष्बाण, ये उनकी देन है, उसे तो हमने छुड़ाया है। अभी क्या इतना चिंतित, मैं चुनाव आयोग को धन्यवाद देना चाहता हूँ, एक बहुत ही पवित्र काम किया है उन्होंने। तो चुनाव आयोग ये जिन जो आज कहते हैं, वो तो धनुष्बाण रहा कि गया, उसके कोई उनको कोई फर्क नहीं पड़ा। उन्होंने जब चुनाव बाई इलेक्शन मुंबई का जब चुनाव लड़ा था तभी बोले थे उन्होंने। लेकिन हमें ये धनुष्बाण जो है और शिवसेना पार्टी जो है, सच्ची शिवसेना पार्टी कौन है, जिनके पास बहुमत है। तुम प्रॉपर्टी के मालिक हो सकते हैं, संपत्ति के मालिक हो सकते हैं, पार्टी के और विचार और धारा के मालिक नहीं बन सकते। हम आप लोगों ने उन्होंने विचारधारा बाला साहब की भूमिका को बेच दिया है, चोरी तो उन्होंने की है। इसलिए मैं कहूँगा आप संपत्ति के मालिक बनो, पार्टी के मालिक बनो, अगर उनके विचारों पे अगर चलते तो भी आपको हक होता। आपने वह हक गवाया है 2019 को, ये मैं कहूंगा। हिंदुत्व का मुद्दा छोड़ा कहीं ना कहीं ये बैकफायर कर गया उद्धव ठाकरे को, हिंदुत्व छोड़ देना। देखिए हमारी भूमिका स्पष्ट है, बाला साहब के विचार को हम लोग आगे बढ़ा रहे हैं, और कुर्सी के लिए सत्ता पाने के लिए बाला साहब के विचार जो भूल गए उनको एक बहुत बड़ी सबक है, एक चपराक है। सर क्या एकनाथ शिवसेना पक्ष प्रमुख कह रहे हैं कि क्या एकनाथ शिंदे नया शिवसेना पक्ष प्रमुख है, को चुनौती देंगे आगे ये और सुप्रीम कोर्ट ये तो लोकशाही में हर एक का अधिकार होता है, वो अधिकार में जो भी जहाँ जा सकते हैं, लोकशाही में सब बराबर है। इस फैसले से क्या आपको लगता है कि बाकी जो लोग अभी भी थोड़ा सा सोच विचार में थे, अब संख्या और बढ़ेगी आपकी तरफ? नहीं, देखिए ये जब 6-7 महीने पहले सरकार का गठन हुआ है तब से लोग जुड़ रहे हैं, रोजाना जुड़ रहे हैं, हर जिले के हर तालुका के लोग जुड़ रहे हैं। उनको ये उनको क्योंकि हम लोगों ने जो भूमिका जाहिर की है, जो वैचारिक बाला साहब की आनंदीगे साहब के विचार हम लोग आगे लेके जा रहे हैं, विचारधारा को बढ़ा रहे, इस राज्य का विकास कर रहे। कितने निर्णय हम लोगों ने लिए 6 महीने में, जो 2.5 साल में पूरा बंद था कारोबार, हम शुरू कर दिए। लोगों को दिख रहा है तो लोग जुड़ रहे, उनको विश्वास हो रहा है हमारे ऊपर, सरकार के ऊपर। मैं और देवेंद्र जी हम काम कर रहे और बड़े बड़े निर्णय ले रहे, और इसी के लिए तो लोग जुड़ रहे। अभी जो काम नहीं करने वालों के साथ कैसे रहेंगे लोग, जो काम करने वालों के साथ ही जाएंगे लोग। वो कह रहे कि मोदी जी को कह रहे कि मोदी जी जो है देश में तानाशाही तानाशाही लाई जा रही है और मोदी जी का नाम चलता नहीं महाराष्ट्र में, इसलिए बीजेपी इस्तेमाल कर रही है आप लोग। देखिए मोदी जी जो हमारे प्रधानमंत्री है, उनका देश में नहीं बल्कि पूरी दुनिया में उनके नाम का डंका पिट रहे। अभी जो कोई सर्वे हुआ ग्लोबल, उसमें दुनिया में नंबर एक पे कौन है, मोदी जी है। क्यों जलते हो, सच्चाई कबूल करो। और ऐसे बोलने से मोदी जी की पॉपुलैरिटी लोकप्रियता कम नहीं होने वाली, और ये जो सच्चाई है सच्चाई है, उनको ऐसी जरूरत नहीं है। राज ठाकरे ने और कहा है कि शिवसेना शब्द का असली अर्थ आज पता चला है। सही बात है उनका। पार्टी का प्रमुख कौन है आपके, आपके पार्टी का प्रमुख कौन है? सही में राज ठाकरे साहब ने सही कहा है, क्योंकि वो तो मेरे से ज्यादा वो जानते हैं, उनको करीब से जानते हैं, जिन्होंने बाला साहब के साथ काम किया, उस वक्त पार्टी को बढ़ाया, उनको भी निकाल दिया था। तो ये सब जो है ये मुझे बताने की आवश्यकता नहीं, इतना ही मैं कहूँगा। चुनाव आयोग ने दिया हुआ निर्णय जो है ये मेरिट के अनुसार है, जिनके पास बहुमत है, जो चुनाव में जिनकी जीत हुई है, लाखों लोगों ने उनको वोट किया है, वो ध्यान में रखकर चुनाव आयोग ने निर्णय दिया है।
बाकी